दारू पिऊन सतत त्रास देणाऱ्या आणि पैसे मागणाऱ्या मुलावर वडिलांनी कुऱ्हाडीने आणि चाकूने वार करून खुनी हल्ला केल्याचा प्रकार कर्नाळ वसंतदादा नगरमध्ये 2:30 सुमारास घडला आणि या हल्ल्यात मुलगा विनायक तातोबा नरळे हा गंभीर जखमी झालेला आहे. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत नोंद झालेली आहे. संशयित वडील तातोबा नामदेव नरळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कर्नाळ येथील विनायक नरळे याला दारूचं व्यसन आहे. रोज दारूसाठी तो वडिलांना पैसे मागून त्रास द्यायचा. पैसे न दिल्याशी वेगाळ करणे, दंगा करणे असाही त्रास देत होता. त्यामुळे आई वडील त्रासाला वैतागले होते. बुधवारी दुपारी देखील त्यांनी वडिलांना दारूसाठी पैसे मागितले. वडिलांनी नकार देताच शिवीगाळ करू लागला. सततच्या त्रासाला कंटाळलेल्या वडिलांनी रागाने लाकूड तोडण्याच्या कुऱ्हाडीने आणि चाकूने विनायकवर हल्ला केला. त्याच्या छातीवर, पोटावर आणि पाठीवर वार केले. हल्ल्यात विनायक गंभीर जखमी झाला. जखमी विनायकला शेजारील नागरिकांच्या मदतीनं सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. विनायकची आई सुनीता नरळे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार तातोबा नरळे यांच्या विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.